जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस लसीकरणाचे उद्घाटन, बूस्टर डोसचे मोबाईल व्हॅनचे लोकार्पण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी लवकरात लवकर बूस्टर वॅक्सिनेशन करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात नेमकं पालकमंत्री गुलाबराव पाटील काय बोलले ते जाणून घेऊयात. हो चालेल चालेल. बरं हे बूस्टर डोसच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं असेल की ज्याप्रमाणे शासनाने नियमावलीप्रमाणे बूस्टर डोसचा आदेश केला होता त्याप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा आज बूस्टर डोसची सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी वॅक्सिनेशन करण्याकरता अडचणी येतात त्या ठिकाणी सुद्धा ॲम्ब्युलन्सच्याद्वारे या ठिकाणी वॅक्सिनेशन होणार आहे. त्या ठिकाणी प्रतीक्षालय करता प्रतीक्षा करावी लागते डोस दिल्यानंतर. तर जिथे शाळा आहे, मंदिरं आहे, त्याच्याकरता सुद्धा एक वेगळी व्हॅन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आरोग्य खात्यातर्फे आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी आदेश केल्यामुळं आज सगळीकडे वॅक्सिनेशन करता हे सगळे काम सुरू झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा टक्का तसा पाहिला तर बराच कमी असल्याचं दिसून येतं. जिल्ह्यात लाट वाढते, काय उपाययोजना असतील लसीकरणासाठी, काय प्रयत्न केले जातात लसीकरणाकरता? सगळ्या पक्षांना सुद्धा या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येक तरुण मित्रांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. आपण वॅक्सिनेशनमध्ये पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तरुणांचा सहभाग आता वाढतो आहे आणि जास्तीत जास्त वॅक्सिनेशन व्हावं याच्याकरताच या ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा याच्याकरताच होते की दुर्गम भागामध्ये जो पर्सेंटेज कमी आहे तो वाढावा आणि राज्याच्या बरोबरीला आपण यावं याच्याकरता हे आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.